नमस्कार, मी गायत्री पिसेकर तरे जय महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी साहित्य संमेलनाविषयी. साहित्य संमेलनाच्या आयोजकांवरती महापौर हे नाराज आहेत. निमंत्रण पत्रिकेमध्ये देवेंद्र फडणवीस, भारती पवार यांचं नाव नाहीये. महापौर सतीश कुलकर्णींकडून आयोजकांची कान उघडणी करण्यात आली आहे. संमेलनापासून भाजपच्या नेत्यांना दूर ठेवल्याचा आरोप त्यांनी केलाय. महापौर केवळ ग्रंथदिंडीला उपस्थित राहणार आहेत. साहित्य संमेलन तोंडावरती येऊन ठेपलंय, मात्र निमंत्रण पत्रिकेमध्ये देवेंद्र फडणवीस, भारती पवार यांचं नाव नाहीये. त्यामुळे महापौर सतीश कुलकर्णी यांनी आयोजकांची कान उघडणी केली आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी किरण गोटूर. किरण, निमंत्रण पत्रिकेमध्ये देवेंद्र फडणवीस आणि भारती पवार यांचं नाव नाहीये, असं का घडलं असावं? खरं तर पहिल्यापासूनच हा मराठी साहित्य संमेलनात जे आहे ते अनेक वाद उफळून आलेले होते आणि ते सगळे वाद आता शांत होत असताना महापौरांनी मात्र या सगळ्या मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनावरती नाराजी व्यक्त केलेली आहे. कारण या जे संमेलनाची पत्रिका आहे त्या सगळ्या पत्रिकामध्ये फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याच नेत्यांचे अधिक नावं आहेत, भाजपाच्या नेत्यांची एक सुद्धा नावं या पत्रिकेमध्ये नाही, अशा पद्धतीची एक नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे मी देखील फक्त ग्रंथदिंडीला उपस्थित राहीन आणि इतर कार्यक्रमावरती बहिष्कार टाकेन अशा पद्धतीची जी नाराजी आहे ते नाशिकचे महापौर त्यांनी व्यक्त केलेली आहे. खरं तर या संपूर्ण संमेलन पत्रिकेमध्ये एकही भाजपाचं नेत्यांचं नाव नाहीये, त्यामुळे हे संपूर्ण जे नाराजी नाट्य आपल्याला बघायला मिळतोय. आता या सगळ्या मुद्द्यावरती आयोजक काय म्हणतात किंवा आयोजकांची काय भूमिका असते ते बघणं महत्वाचं असेल. धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवरती देवेंद्र फडणवीस यांचं नाव नाहीये,